नमस्कार. विंटर सेमिस्टर एक्झामिनेशन ऑनलाईन की ऑफलाईन हे कन्फ्युजन अजूनच सुरू आहे. ऑनलाईन व्हावी यासाठी विद्यार्थी संघटन करत आहेत. त्याचबरोबर काही विद्यापीठांनी डिक्लेअर केलेलं आहे की एक्झाम ऑनलाईन होईल, परंतु त्यांचा अजून टाइम टेबल आलेलं नाहीये. तो त्या मुलांच्याही मनामध्ये क्वेश्चन मार्क आहे की आमची इन केस ऑफलाईन डिक्लेअर करतील का. आणि काही युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचं अजून जी आर आलेला नाहीये, कारण त्याच्या पाठीमागचे रिझन आहेत. ते एसपीपी युनिव्हर्सिटी असो, संत गाडगे बाबा युनिव्हर्सिटी असो, अदरवाईज बामू युनिव्हर्सिटी असो, त्यांची अजून स्ट्राईक, क्लेरिकलचा स्ट्राईक चालू आहे. सो त्यांच्या अजून जी आर आलेला नाहीये. आणि काही विद्यापीठांनी ऑफलाईन डिक्लेअर केलेली आहे, त्याचं सुद्धा अजून टाइम टेबल आलेलं नाहीये. तो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नक्कीच संभ्रम आहे की आमची एक्झाम कशी होईल आणि नक्कीच कधी होईल. या संदर्भात हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, जर तुम्हाला संघटित व्हायचं असेल, तुमच्यावरती जर इनजस्टिस होत असेल, तर तुम्ही नक्कीच एकत्र येणं फार गरजेचं आहे. त्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण सध्या ओमिक्रॉनची केसेस वाढत आहेत, कोरोनाची केसेस वाढत आहेत. इवन दो वॅक्सिन जे कंपल्सरी झालेले नाही आहेत विद्यार्थ्यांचे, तरी सुद्धा कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी बोलत आहेत की तुमच्या ज्या विंटर सेमिस्टर आहे ते ऑफलाईन होतील. आणि जो सिलेबस आहे तो सुद्धा 70-80% जो सिलेबस आहे तो ऑनलाईनच शिकवून झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती स्टुडंट डिमांड करत आहेत की आमची एवढी विंटर सेमिस्टर एक्झामिनेशन तरी ऑनलाईन व्हावी, आणि त्यांची मागणी रास्त आहे. आणि त्या संदर्भातच आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, क्लेरिकल स्टाफचा स्ट्राईक चालू आहे, जसे की आपण एसपीपीयू बामू आणि संत गाडगे बाबा विद्यापीठांमध्ये, त्यामुळे त्यांचा ऑफिशियल जी आर यायला वेळ आहे. एसपीपी बद्दल बोलायचं झालंच तर काही डिटेल्स आहेत. कालीकुरांचे पदाधिकारी जी युनियन आहे स्टुडंटसाठी लढणारी, ती युनिव्हर्सिटीमध्ये गेली होती, परंतु कुलगुरूंची काही त्यांची भेट झालेली नाही आहे. त्यांनी फोनवर चर्चा केल्यावरती त्यांनी सांगितलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर परिपत्रक काढू आणि फीज माफ करावी अशी त्यांची मागणी होती. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीची जी विद्यार्थी परिषद आहे, स्टुडंट युनियन आहे, ते सुद्धा काल संध्याकाळी युनिव्हर्सिटीला त्यांनी सुद्धा व्हिजिट केलेलं आहे. आणि त्यांना सुद्धा कुलगुरूंनी भेटून सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांची ज्या फर्स्ट टू थर्ड सेमिस्टर आहेत, म्हणजे फक्त फायनल इयरच्या एक्झाम त्या ऑफलाईन होणार आहेत, आणि ज्या बाकीच्या सेमिस्टर आहेत त्या सगळ्या ऑनलाईन होणार आहेत. आणि त्याचं जसं की स्ट्राईक 2 दिवसात संपेल, त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये ऑफिशियल जी आर नक्की येईल. मित्रांनो, हे लक्षात घ्या, जरी तुम्ही थर्ड सेमिस्टरचे किंवा लास्ट इयरचे स्टुडंट असाल, त्यांनी सुद्धा तुम्ही एकत्र आलात तर याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांनी अजून डिक्लेअरच केलेलं नाहीये की त्यांची एक्झाम ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की आणि आमची परीक्षा कधी होणार, हा क्वेश्चन तुमच्या मनामध्ये नक्की असेल. मित्रांनो, तुमची जी परीक्षा आहे ती फेब्रुवारीमध्ये फर्स्ट वीकमध्ये सुरू होण्याचे चान्सेस दिसत आहेत, कारण जे आत्तापर्यंतचे जे जसे दिवसेंदिवस स्ट्राईक आहे किंवा दिवसेंदिवस जसं तुमचं ऑफिशियल जी आर एला वेळ लागत आहे, किंवा काही विद्यापीठांनी ऑनलाईन डिक्लेअरही केलेली आहे, त्याच्यामध्ये कोल्हापूर असेल, सोलापूर युनिव्हर्सिटी असेल, त्यांनी ऑनलाईन डिक्लेअर करून सुद्धा अजून त्यांचा ऑफिशियल जी आर आलेला नाहीये. अजून मुंबई युनिव्हर्सिटी असेल, त्यांचा सुद्धा अजून ऑफिशियल जी आर आलेला नाही आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवरती जेव्हा त्यांचा जी आर येईल, तेव्हा विद्यार्थ्यांना 1-15 आठवडे नक्कीच त्यांना तयारी करायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही काही युनिव्हर्सिटीज आहेत त्यांनी ऑफलाईन डिक्लेअर केलेली होती. त्या संदर्भातच एक राजीव गांधी भारती विद्यापीठ स्टुडंट होती, त्यांची ऑफलाईन होती, विद्यार्थ्यांनी संघटन केलं आणि त्यांचा आज जीत मिळालेली आहे. त्यांची एक्झाम ऑनलाईन झालेली आहे दिल्ली, मुंबई आणि पुणे ब्रँचेससाठी सुद्धा. त्याचबरोबर अजून एक गोंडवाडा युनिव्हर्सिटी आहे, त्यांची ऑफलाईन एमसीक्यू टाईप मध्ये होणार आहे, परंतु ते सुद्धा विद्यार्थी संघटन करू शकतात आणि ते सुद्धा याविरुद्ध लढू शकतात. कारण जर होणार असेल तर सगळ्यांचीच एक्झाम ऑनलाईन व्हायला हवी, अदरवाईज सगळ्यांची ऑफलाईन हवी. काही युनिव्हर्सिटीज ऑनलाईन डिक्लेअर करतात, मग आमच्यावरतीच आणणार का, हा प्रश्न तुम्ही रास्तपणे तुमच्या जे कुलगुरू आहे, तुमचे जे प्रिन्सिपल्स आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता. तो तुमचा राईट आहे आणि त्या संदर्भात तुम्ही एकत्र येऊन संघटन नक्कीच करू शकता. युशू लक्षात ठेवलं पाहिजे की तुमच्यामुळे कॉलेज आहे, कॉलेजच्यामुळे तुम्ही नाही आहात, हा फक्त तुम्ही नियम लक्षात ठेवा. आणि नक्कीच आपण होपफुली जी आर लवकर येईल याची नक्कीच आशा करूया, आणि सगळ्यांचीच एक्झाम ऑनलाईन होईल यासाठी नक्कीच प्रयत्न करूया.